राज्यात आज प्रचाराचा धडाका. मतदार राजासमोर आपली बाजू मांडण्यासाठी सर्वच पक्षातल्या दिग्गज नेत्यांच्या आज दिवसभर प्रचारसभा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसंच प्रकाश आंबेडकर या नेत्यांची आज मतदारांना साथ. विदर्भातले 6 जिल्हे डिझेलमुक्त करून वाहन इथेनॉलवर चालवली जातील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. राज्यातल्या शेतकऱ्यांना देशातली आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी भाजपा शिवसेना सरकारनं दिली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भावी पिढीचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असल्यानं जनतेनं विचारपूर्वक हक्काचा प्रतिनिधी निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन. रोजगार हमी, महिला आरक्षणाचे कायदे काँग्रेसच्या राज्यात झाल्याची आठवण जनतेला देतानाच शरद पवार यांचं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान. उमेदवारी अर्जामध्ये न दिलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. या निवडणुकीत सगळेच सत्तेसाठी धावत आहेत, मात्र सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधक हवेत, राज ठाकरे. आणि पुणे इथल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवसाखेर आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला, भारताला 326 धावांची आघाडी. नमस्कार, पावणे नऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राज्याच्या निवडणुकांसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. आपापल्या पक्षासाठी दिग्गज नेते आता प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. आज राष्ट्रीय नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. भाजपा आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेणार आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची आज साकोली तसंच जळगाव इथं सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर असून यावेळी ते या शहरांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. शिरूर इथं होणाऱ्या रोड शोमध्येही ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही आज विदर्भात प्रचारसभा होणार आहेत. त्यांच्या धामणगाव, वरोरा, चिमूर, कुही तसंच नागपुरात प्रचारसभा होणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी मुंबई उपनगरातल्या उमेदवारांसाठी प्रचार करतील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही आज राज्यात सभा होणार आहेत. काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईतल्या चांदिवली आणि धारावी इथं ते सभा घेणार आहेत. लातूरमध्येही राहुल गांधी सभा होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आज आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यांच्या आज सिल्लोड, परभणी, गंगाखेड, लोहा तसंच कळमनुरी इथं सभा होणार आहेत. मनसेचे नेते राज ठाकरेही आज संध्याकाळी मुंबईतल्या दहिसर आणि मालाड इथं प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही अहमदनगर, जालना तसंच जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर आणि चाळीसगाव इथं प्रचारसभा होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आज कळंब, तुळजापूर, करमाळा, जामखेड तसंच बीड इथं प्रचारसभा होणार आहेत. दरम्यान भाजपातर्फे आज सकाळी मुंबई चली भाजपा के साथ हे अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरीन ड्राईव्ह इथं पायी चालत प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपा अध्यक्ष तसंच मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅडव्होकेट मंगलप्रभात लोढा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सध्याच्या प्रचारसभांमध्ये शरद पवार यांची देहबोली हाताश दिसून येत असून त्यांनी प्रत्यक्षपणे आघाडीचा पराभव स्वीकारला असल्याचं दिसून येतं असं भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. फुलंब्री मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारार्थ काल औरंगाबाद इथं झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यानं मागील 5 वर्षात शिक्षण, औद्योगिक गुंतवणूक, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा अनेक बाबतीत यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मोठी प्रगती केली असून पुढील प्रगतीसाठी भाजपा शिवसेना युतीला विजयी करा असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं. नड्डा यांची काल जालन्यातल्या बदनापूरचे भाजपाचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ अंबडमध्ये जाहीर प्रचारसभा झाली.
काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असून त्याचं दुसरं नाव भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराव्यतिरिक्त त्यांनी काहीच केलं नाही. राष्ट्रवादी देखील त्यांचाच भाऊ आहे, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जेल आणि बेलमध्येच परेशान असल्याची टीका नड्डा यांनी केली. बीदर लातूर नवा महामार्ग मंजूर केला जाईल. तसंच विदर्भ भागातले 6 जिल्हे डिझेलमुक्त करून इथेनॉलवर वाहनं चालवली जातील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यातल्या निलंगा मतदारसंघात देवणी इथं भाजपा उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. लातूर जिल्ह्यातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी 5 बंधारे मंजूर केले असून तिथं काम सुरू झाल्याचं ते म्हणाले. सायकल रिक्षामुळे माणसाचं शोषण होतं, त्यामुळे ही रिक्षा बंद करण्याचं मोठं काम आपल्या सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रॉडगेज मेट्रोमुळे वर्ध्याचं भविष्य बदलणार असल्याचं नितीन गडकरी यांनी वर्धा इथल्या जाहीर सभेत सांगितलं. या 4 डब्याच्या मेट्रोतील अर्धा डबा शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी राखीव राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या गाडीची वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असल्यानं वर्धा ते नागपूर हा प्रवास केवळ 35 मिनिटात होणार असल्याचंही गडकरी म्हणाले. साखर कारखान्यातून आता इथेनॉलची निर्मिती केली जाणार असून लवकरच इथेनॉलच्या पंपांना परवानगी देण्यात येणार आहे. नागपूरमधल्या मिहानमध्ये 50,000 रोजगारांची निर्मिती करून त्यामध्ये स्थानिकांना 80% संधी मिळणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी भाजपा शिवसेना सरकारनं दिली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ काल वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा धाडगे इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. दुष्काळ आणि अनुदान, बोंडाळी अनुदान, ट्रॅक्टरचं अनुदान अशा शेतकरी हिताच्या अनेक योजना भाजपा शिवसेना सरकारनं 5 वर्षात राबवल्या. 5 वर्षात 50,000 कोटींची विकासकामं केली. काँग्रेसच्या नेत्यांना आपला पराभव दिसत असल्यामुळे ते नेते प्रचार करायला तयार नाहीत, म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे ते 15-20 वर्ष निवडून येणार नाहीत असा आहे. आरवी विधानसभा क्षेत्राकरता 1,300 कोटी रुपयांची विकासकामं मंजूर केलीत. काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यांच्या 15 वर्षांच्या कामाचा हिशोब द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल येवला इथं झालेल्या जाहीर प्रचारसभेत टीका केली. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातले भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ ते तिथं आले होते. व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. राज्यात युतीचंच सरकार येणार, पण तुम्ही आमच्याशी वागले तरी आम्ही तुमच्यासोबत सुडानं वागणार नाही. सूड असूड याचा फरक आम्हाला कळतो असं ते म्हणाले. तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक असून तुमच्या हक्कांचा आमदार निवडून द्यायचा आहे असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं काल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचं लक्ष्य केलं. पवार यांनी काय केलं असं देशाचे गृहमंत्री अमित शहा विचारतात, मात्र हा विचाराचा अधिकार तुम्हाला नसून लोकांना आहे. रोजगार हमी कायदा, महिलांना आरक्षण कायदा हे सर्व आम्ही दिलं हे अमित शहांना माहीत नाही असं पवार म्हणाले. राहुरी तालुक्यातल्या वांबोरे इथं राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्ता तनपुरे यांच्या प्रचारार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रचारसभा झाली. 5 वर्षांपूर्वी सत्तेवर येताना भाजपा शिवसेना सरकारनं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पारदर्शी कारभार केल्याचं सांगितलं. मात्र शिवाजी महाराजांच्या नावानं भाजपा शिवसेना सरकारनं फसवी कर्जमाफी योजना काढली असं ते म्हणाले. सभा घेण्यापूर्वी बांबोरी शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली. मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 केसेस लपवल्या आहेत त्या कोणत्या आहेत, सध्या आहेत की गंभीर स्वरूपाच्या आहेत याची माहिती जनतेला द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्ह्यातले उमेदवार राजा मणियार, अॅडव्होकेट मंचकराव डोणे, सुधीर पोद्दार, सुहास धावरे, डॉ अरविंद भातांबरे यांच्या प्रचारासाठी लातूरच्या टाउन हॉल मैदानावर काल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिकडे तिकडे रस्त्याची कामं सुरू आहेत,
नांदेड लातूर रस्त्याच्या कामावर खर्च केला जाणारा निधी जर या सरकारनं उजणीचं पाणी 3 टप्प्यात मांजरा नदीत आणण्यासाठी खर्च केला असतं तर लातूरच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता, असं ते म्हणाले. प्रकाश आंबेडकरांची नांदेड इथंही प्रचारसभा झाली. मुस्लिम समाजाला जागरूक करू इच्छितो, त्याचवेळी त्यांनीही संधीसाधूपणाची भूमिका सोडून एक ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि त्यासाठी पहिली लढाई आपल्याच लोकांशी करावी लागते, असं आवाहन त्यांनी केलं. नांदेड जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहमद आणि मुकुंद चावरे यांच्या प्रचारार्थ देगलूर नाका भागातल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये दलितांचं आरक्षण काढण्यात येणार नाही, मात्र विरोधी पक्ष दलितांच्या मनामध्ये आरक्षण काढण्यात येणार असल्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. मात्र संविधानाच्या संरक्षणासाठी स्वतः झेंडा घेऊन उभो आहोत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी जाहीर सभेमध्ये केलं. युतीच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी सातपूर इथं झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. सभेला आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या निवडणुकीत सगळेच सत्तेसाठी धावत आहेत, मात्र सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधक हवे आहेत, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. ते काल भिवंडी इथं प्रचारसभेत बोलत होते. प्रबळ विरोधक नसतील तर सरकार बेफाम होतात, असंही ते म्हणाले. राज्यात सक्षम विरोधकांची गरज त्यांनी अधोरेखित केली. जनतेला इतकी वर्ष झाली तरी राग व चीड काय येत नाही, असं सांगत बँका बुडत आहेत, उद्योग बंद होत आहेत याची कोणालाच पर्वा नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. मतदानासाठी पैसे घेऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्या इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला, त्यामुळे भारताला 326 धावांची आघाडी मिळाली आहे. 3 गडी बाद 36 धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि पिटन डिकॉक यांनी 75 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विननं डिकॉकला 64 धावांवर बाद करत आफ्रिकेवर दबाव निर्माण केला. त्यानंतर तिसऱ्या सत्रात तळाचे फलंदाज व्हर्नर फिलेंडर आणि केशव महाराज यांनी 9व्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी करत संघाला 271 धावसंख्या उभारण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. फिलेंडरनं नाबाद 44 तर केशव महाराजनं 72 धावांची खेळी साकारली. भारताकडून रविचंद्रन अश्विन सर्वाधिक 4 तर उमेश यादवनं 3 आणि मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर या काळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यात आज प्रचाराचा धडाका. मतदार राजासमोर आपली बाजू मांडण्यासाठी सर्वच पक्षातल्या दिग्गज नेत्यांच्या आज दिवसभर प्रचारसभा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तसंच प्रकाश आंबेडकर या नेत्यांची आज मतदारांना साथ. विदर्भातले 6 जिल्हे डिझेलमुक्त करून वाहनं इथेनॉलवर चालवली जातील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. राज्यातल्या शेतकऱ्यांना देशातली आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी भाजपा शिवसेना सरकारनं दिली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भावी पिढीचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असल्यानं जनतेनं विचारपूर्वक हक्काचा प्रतिनिधी निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन. शरद पवार यांचं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर शरसंधान. उमेदवारी अर्जामध्ये न दिलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी जनतेला द्यावी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. या निवडणुकीत सगळेच सत्तेसाठी धावत आहेत, मात्र सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधक हवेत, राज ठाकरे. आणि
पुणे इथल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवसाखेर आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला, भारताला 326 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.